ब्रेकिंग न्यूज पाहूया. तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी घोटाळा प्रकरणी हिंदू जनजागृती समितीनं अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद करण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केलाय. हायकोर्टानं 9 मे रोजी 16 जणांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत, मात्र अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाहीये. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये 8,45,97,000 रुपयांचा दानपेटी घोटाळा झालाय. यामध्ये अनेक सनदी अधिकारी सुद्धा गुंतलेले आहेत. दरम्यान प्रशासन आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप करत हिंदू जनजागृती समितीनं अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा